नमस्कार, मी मयुरेश कोंडूर, माझ्या विशेष मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस आपण JNU वादामध्ये अगदी रंगून गेलोत. तो पुरेसा होत नाही तो असं वाटतंय, तेव्हाच जाटांच्या हरियाणातल्या आंदोलनानंही उत्तर भारत पेटलाय. लष्कराला रस्त्यावर उतरावं लागलं, गोळीबार झाला, 12 हकनाक बळी गेले. हे सुरू असतानाच काश्मीरमधून एक बातमी आली. पंपोरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी घुसले होते, लष्कराचं ऑपरेशन सुरू झालं, 2 अधिकारी, 5 जवान शहीद झाले. या सगळ्यांच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रांची पहिली पानं, टेलिव्हिजनच्या स्क्रीन्स व्यापून राहिल्या होत्या. काश्मीरमधल्या शहीदांची कवनं आपण या काळात गायली आणि ती गायलाच हवीत. मात्र या सगळ्यात एक गोष्ट नजरेतून सुटली किंवा सोयीस्कररित्या आपण दुर्लक्ष केलं किंवा त्याचं महत्त्व, गंभीरता आपल्याला पटली नाही. ती कोणती? ते म्हणजे लष्करे तय्यबाच्या या अतिरेक्यांबाबत पंपोरमध्ये जेव्हा कारवाई सुरू झाली तेव्हा या परिसरात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या, आर्मीच्या कारवाईला विरोध केला गेला. इतकंच नव्हे तर या जवानांवर जे कारवाईसाठी आले होते त्यांच्यावर दगडफेकसुद्धा झाली. JNU घोषणा, देशविरोध याबाबत शंका असू शकतात, ते प्रकरण राजकीयसुद्धा असू शकतं, ते राजकारणच आहे. पण या घोषणा आणि काश्मीरमधल्या लष्करी कारवाईला झालेला विरोध या दोन भिन्न गोष्टी आहेत, पूर्णतः वेगळ्या आहेत. काश्मीरच्या घटना ही अधिक गंभीर आहे. भारताच्या स्थापनेपासून काश्मीरमध्ये कायमच फुटीरतावाद्यांच्या, पाकिस्तान धार्जिण्यांचा एक गट कायमच अस्तित्वात राहिला आहे. 1989 नंतर त्याला एक पाकिस्तानच्या कृष्णकृत्यांचं पाठबळ मिळालं आणि घुसखोरी सुरू झाली, दहशतवाद फोफावला, फुटीरतावादी चळवळीनं तिथं रक्तपात घडवला, जे नंदनवन होतं जो अद्यापही सुरू आहे, तो संपलाय असं म्हणता येत नाही. त्यातूनच तिथं लष्करा असणारा विरोध, त्याविरुद्धची हिंसक आंदोलनं ही सुद्धा गेली अनेक वर्ष, 25 वर्ष सतत होत राहिली आहेत. या सगळ्याला एक धार्मिक रंग सुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा भारतामध्ये आलेल्या नव्या सरकारच्या काळामध्ये भारत पाक संबंधांचं एक नवं पर्व सुरू झालं असं म्हटलं जात आहे, तेव्हा काश्मीरमध्ये अशा घोषणा दिल्या जातात तेव्हा याचा अर्थ काय होतो? पुन्हा एकदा फुटीरतावाद आपलं डोकं इथं वर काढतोय का? अतिरेक्यांचा खात्मा होत असताना लष्करावर दगडफेक होणं ही कुठल्या पुढे येणाऱ्या धोक्याची एक घंटा आहे का? हा आजचा आपला प्रश्न आहे आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत पुण्याहून संजय नहार आहेत, सरहद्दचे संस्थापक आहेत, काश्मीरचा विशेष अभ्यास त्यांचा आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत निवृत्त विंग कमांडर रवींद्र पारसनीस सुद्धा आहेत. काँग्रेसचे खासदार प्रवक्ते राजीव सातव आपल्यासोबत दिल्लीहून आहेत आणि त्याचबरोबर एक काश्मीरी विद्यार्थी आहे पुण्यामध्ये, तो शिकतोय, जाहिद भट, त्याला तिथली परिस्थिती जास्त अधिक आपल्यापेक्षा माहिती असेल, तोही आपल्यासोबत आहे. आणि थोड्याच वेळात भाजपाचे खासदार अमर साबळे आणि त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर हेही आपल्यासोबत असणार आहेत. सुरुवात अर्थात आपण संजय नहारांकडे करूयात. नहार सर, या सगळ्या प्रकाराला काय म्हणायचं? फुटीरतावाद पहिल्यापासून काश्मीरमध्ये होता, नाही असं म्हणत नाही. इथल्या बहुसंख्य एका गटाचा लष्कराला कायम विरोध आहे, आपण नाही असं म्हणत नाही. लष्कराविरुद्ध आंदोलन झाली आहे 2010 दगडफेकीचं, अनेक महिने चाललेलं आंदोलन आपल्या सगळ्यांना अजूनही आठवत आहे, ते स्मरणातून गेलेलं नाही आहे. पण आता ज्या प्रकारचं वातावरण देशामध्ये आहे त्यावेळेस कारवाई सुरू असताना या अतिरेक्यांना जे लष्करे तय्यबाच आहेत हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे, ते सुरू असताना जवानांवर दगडफेक होणं याचा अर्थ कसा लावायचा? कोणालाही सरसकट लगेच चीड येणारी गोष्ट आहे की ज्यांना आपण शहीद म्हणून, ज्या जवानांनी आपलं अक्षरशः प्राणदान तिथं केलं त्यावेळेस त्यांच्यावर दगडफेक होणं, जरी याला काही स्थानिक संदर्भ असले, इतिहास असला, काश्मीरचा स्वतःचा एक 50 वर्षांपेक्षा अधिक काळचा इतिहास आहे, पण तरीसुद्धा त्यांच्यावर दगडफेक येणं कोणाच्याही तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही, असं का होतं आहे काश्मीरमध्ये? हे नवं आहे की हे जुनंच आहे? नाही, हे एक तर हे काही भाग जो काश्मीरी एक जी सेंटिमेंट आहे त्याच्यामध्ये प्रो पाकिस्तान आणि प्रो फुटीरतावादी एक वर्ग पहिल्यापासून आहे, बरोबर, तो आजही आहे, माघही होता आणि तो भविष्यात पण राहणार आहे. आत्ताची जी घटना आहे, जी विशेषतः पंपोरच्या बद्दल आपण बोलतोय, तर याच्यासाठी आपल्याला गेल्या 6-7 महिन्यातल्या घटनांच्या मागे जावं लागेल. अच्छा, म्हणजे मुफ्ती मोहम्मद सईद आणि यांचं जे सरकार आलं ते पूर्णपणे निवडणुकीच्या काळामध्ये विभागणी झाली होती. जम्मू भाग पूर्णपणे वेगळा झाला होता आणि काश्मीर खोरं एका बाजूला वेगळं झालं होतं. तर हे दोघांचं सरकार येणं हे देशाच्या दृष्टीने फायद्याचं आहे. जसं पंजाबमध्ये घडलं की अकाली दल आणि भाजप एकत्र आले, तसं सर्वांनी स्वागत केलं की दोन ध्रुव एकत्र आलेली आहेत. बरोबर. त्यानंतर जो पूर आला होता काश्मीरमध्ये, त्या पुरानंतर ज्या घोषणा केल्या गेल्या, जी परिस्थिती निर्माण झाली आणि एकूणच अमेरिका, अफगाणिस्तान आणि आजूबाजूचे, म्हणजे केवळ आताची पंपोरमधली परिस्थिती जर पाहायची असेल तर त्याला अफगाणिस्तानमधनं अमेरिका बाहेर पडणार आहे आणि पुढच्या काळातल्या ज्या घटना आहेत त्याचा पण संदर्भ आपल्याला पाहावा लागेल. मला असं वाटतं पठाणकोटचा हल्ला जर पाहिला आपण तर ते जे आत्मघातकी पटकांनी हल्ले केले पठाणकोटला, तर त्यांनी आपल्या एअरबेसवर हल्ला केला.
त्यांनी कुठल्याही शहरामध्ये हेच अॅम्युनिशन घेऊन गेले असते तर पॅरिस पेक्षा मोठा हल्ला झाला असता. बिलकुल. आणि नुसतं तेच नाही तर जाताना काही शिखांना त्यांनी पकडलं आणि सांगितलं की तुम्ही आमच्याशी लढत नाही आहात तर तुम्हाला आम्ही नाही मारणार, पण तुम्ही बाजूला व्हा, आम्ही काय करायचं ते बघू. मला असं वाटतं हा संदेश देण्याचा गेली 6-7 महिने प्रयत्न चाललेला आहे की आम्ही लोकांच्या विरुद्ध नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या सरकारच्या विरुद्ध आहोत, सैन्याच्या विरुद्ध आहोत. पामपुरलाही तेच घडलं, 1,250 लोक आत होते त्या बिल्डिंगमध्ये अडकलेले आणि लष्करांनी त्यांना बाहेर काढलं. अशा प्रकारच्या बातम्या आल्या, बातम्या अशा आल्या की लष्करानं आपला जीव धोक्यात घालून त्यांना बाहेर काढलं. तर अतिरेक्यांनी असं सांगितलं की आम्हाला लोकांशी लढायचं नाही, त्यामुळे आम्ही त्यांना बाहेर काढलं कारण आमची लढाई लष्कराशी आहे. मला यातला गंभीर भाग असा वाटतो की एकीकडे लोकांची मनं जिंकायची लोक आणि अशा वेळेला की जेव्हा काश्मीरमधलं जनमानस अस्थिर आहे, मग तो जेएनयूचा प्रश्न असेल, मग तो 370 व्या कलमाचा प्रश्न असेल, मग तो गोमांसाचा प्रश्न असेल, ज्या वेळेला काश्मीर मधली तरुणाई आणि त्याच वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल तर मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या अंत्ययात्रेला अत्यंत कमी गर्दी होती. किंवा आता महबूबा मुफ्ती जे सरकार करत नाहीत भाजप बरोबर, या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध आहे. जगभर असा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय की काश्मीर खोऱ्यामध्ये भारताला पाठिंबा नाही, पाकिस्तानला पाठिंबा आहे किंवा भारताला विरोध तरी आहे. नाही पण तुम्ही असं वाटतं संजय सर, संजय सर तुम्ही जो आता उल्लेख केला अगोदर बोलताना की त्या बिल्डिंगमध्ये बाकीचे सगळे लोक होते आणि त्यांना मात्र यांनी मारलं नाही आणि केवळ आमच्या लष्कराविरुद्ध लढाई, भारतीय लष्कराविरुद्ध आमचा काय राग आहे किंवा लढाई आहे, तर ही जी सहानुभूती ते दाखवायचा प्रयत्न करतायत त्या म्हणून काश्मीरी लोकांमध्ये या फुटीरतावाद्यांबद्दल सहानुभूती वाढते आहे, त्यांना जो मेसेज द्यायचा आहे, त्यांना जे राजकारण एका प्रकारचं करायचंय की त्यांना आपल्या बाजूला लोकांना उडवायचंय, ते प्रत्यक्षात येत आहे असं तुमचं म्हणणं आहे, म्हणून लोकांनी दगडफेक केली आपल्याच लष्करावर? नाही, केवळ एकमेव नाही, केवळ एकमेव तो मुद्दा नाहीये. म्हणजे हे आत्मघातकी पथकाची वैशिष्ट्ये अशी आहेत की ते येतात तेव्हा ते आत्मघातकी पथकाचं काय आहे की ते येतात तेव्हा मरण्यासाठी येतात आणि त्यांची ती पॉलिसी आहेच की लोकांना भारतीय लष्कराबद्दल भारताबद्दल राग यावा असं वातावरण तयार करावं. दुसऱ्या बाजूला भारतात जे आत्ताचं वातावरण आहे, काश्मीरमध्ये जी अस्थिरता आहे, काश्मीरमध्ये जे पॅकेजेस जाहीर झालेले असतील, एम्प्लॉयमेंटचा प्रश्न असेल किंवा पाकिस्तान जर पाहिलं असेल गेल्या 3 महिन्यात तर पठाणकोटचा हल्ला ही अत्यंत गंभीर सूचना आहे भारताला. पठाणकोटचा हल्ला हा त्यांनी येऊन एअरबेसवर हल्ला केला होता, ते मरण्यासाठी आले होते आणि हेच हल्ले भविष्यामध्ये आपल्याला अनेक काळात पाहावे लागतील. कारण पठाणकोटला ज्या प्रकारचा हल्ला झाला तर अफगाणिस्तानमधून अमेरिका बाहेर जाताना मला अजून एक गंभीर गोष्ट जी या विषयाशी संबंधित आहे ती सांगायला हवी, ती म्हणजे चीन अमेरिका आणि पाकिस्तानची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये अफगाणिस्तान विषयी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये भारताला वगळलं गेलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की अमेरिका सोयीस्करपणे स्वतःला त्याच्यातून बाजूला काढताना ही लढाई मात्र भारताने लढली पाहिजे किंवा या लोकांना त्याचं नुकसान झालं तर चालत तरी चालेल अशा प्रकारची त्यांची योजना दिसती आहे. दुसरीकडे काश्मीर खोऱ्यामध्ये जी अस्थिरता आहे, जे मानसिक म्हणजे काश्मीरचं अजून एक असं आहे की चेरापुंजीला जरी पाऊस झाला तरी त्याचा परिणाम काश्मीरवर होत असतो. काश्मीर ही अत्यंत संवेदनशील जागा आहे आणि दुर्दैवानं अशी जी सीमा संवेदनशील आहे ती हाताळण्यासाठी जी एक मॅच्युरिटी लागती, जो एक परिपक्वता लागती, ती दुर्दैवानं आपल्या सरकारकडे दिसत नाहीये. त्यांचा प्रयत्न आहे ही परिपक्वता, ती परिपक्वता या सरकारकडे दिसत नाहीये का? नवीन आलेलं सरकार आहे त्याच्यामध्ये ती दिसत नाहीये का? आणि त्याचबरोबर त्यांनी पीडीपीमध्ये सुद्धा युती केलेली होती, अर्थात नवीन सरकार अजून पुन्हा एकदा यायचंय मुफ्ती मोहम्मद सईद गेल्यानंतर, तर त्याच्यामुळे ती मॅच्युरिटी दिसत नाही म्हणून हा प्रकार हाताबाहेर गेलाय का हे आपल्याला विचारायचं. पण त्या अगोदर आपण जाईदकडे जाऊयात. जाईद, तुझ्यापेक्षा जास्त तिथं ऍक्च्युअल ग्राउंडवर काय होतं हे जास्त तू सगळ्यात उत्तम सांगू शकतोस. जे आता उल्लेख केला संजय नहार सरांनी की ती सहानुभूती जी आहे ती काश्मीरी लोकांची आहे, ती या दहशतवाद्यांकडे वळते आहे आणि त्यातून लष्कर जे एका प्रकारे भारताचा भाग वाचवत आहे, भारतीयांच्याच बाजून आहे, काश्मीरी हे भारतीय लोक आहेत, भारतीय नागरिक आहेत, त्यांच्या रक्षणासाठी तिथं आहे पण त्यांच्यावरच हल्ला होतोय, त्यामुळे ही सहानुभूती का जाते त्या अतिरेक्यांच्या बाजूला की आपल्या लष्करावरच ते हल्ला करतात, असं का होत आहे जाईद? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझ्यातर्फे. मला खूप आनंद आहे ती काश्मीरवर चर्चा होत आहे कारण बरेच लोकांना माहीत नसतं की काश्मीर हा भारताचा एक अटूट अंग आहे. तुम्ही ग्रामीण विभागात बऱ्याच लोकांना माहीत नसतं, पण आज आमचा मुद्दा हा आहे की जम्मू काश्मीरमध्ये
आता तुम्ही बघायला गेले तर काही जिल्हे सोडून तरीही जम्मू काश्मीरचे लोक 70% लोक भारतातला भारताबरोबर आहे आणि भारताबरोबर त्यांना चांगलं समाधान आहे. आणि आता युथ मध्ये जे येताना ह्यावेळी फ्रस्ट्रेशन आलेलं आहे ते बेरोजगारमुळे आलेलं आहे, अनडेव्हलपमेंटमुळे आलेलं आहे, त्यांनी शुकून शुकून त्यांना घरी बसावं लागतंय असे मुद्दे आहेत. तर सहानुभूतीचा विषय म्हणजे आपण हे मुद्दा असा आहे की जम्मू काश्मीरचे जे म्हणजे जम्मू काश्मीर जर्नल जम्मू काश्मीरचे जे लोक आहेत, जर्नल जम्मू काश्मीरचे जे आवाम आहेत, तर त्यांना 70% आवाम भारताबरोबर हे तुम्हाला आजही आणि गेल्या वर्षी जे असेंब्ली आणि लोकसभाचा मत हे झालं होतं तर तेव्हा तुम्हाला हे एक मुद्दा लक्षात आला असेल. तर असे बरेच जाईत जाईत 70% लोकांबद्दल म्हणतो आहे की 70% लोक जे आहेत ते भारताच्या बाजूनच आहेत, त्यांना भारतामध्ये जिथे थांबायचं आहे हे तुझं जे तू म्हणतोयस ते बरोबर आहे. त्यांनी इलेक्शनमध्ये सहभाग घेतला हेही बरोबर, पण हा आता जे होत आहे, आता जे ज्या अतिरेक्यांना मारण्यासाठी जे अतिरेकी रीतीने नंतर घातपातीच्या कारवायाच करणार आहेत त्यांना मारण्यासाठी आलेल्या लष्करावर दगडफेक लोकांकडनं करणं याचा अर्थ काय? ठीक आहे 70% नाही, आम्ही असं म्हणू का की हे निवडकच जे फुटीरतावादी जे थोडकेच आहेत याच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही, फार गंभीर गोष्ट नाहीये असं म्हणायचं का आपण? नाही नाही नाही, तसा माझा तसा मुद्दा नाहीये. माझं असं होतं की मी तुम्हाला तेच सांगितलं की असे काही जिल्हे सोडून जर्नल काश्मीर जर आपण बघितलं तर तसं जर्नल काश्मीर मध्ये तसं काहीच विषय नाहीये. तर सपोर्टिव्ह रोल पण आहे, पण आता जे आता घटना घडलेली आहे ते काही पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे, अनफॉर्म थोडीशी तिथं हे चालली आहे आणि युथमध्ये जे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, लोकांमध्ये जे थोडाफार राग आहे, म्हणजे ते आता ह्या टायमाला त्यांना संधी भेटते की हे ते राग असं पुढे दाखवायचं. पण मुद्दा मेन असा आहे की जम्मू काश्मीरला जर आपण एक सेन्सिटिव्ह विषय धरून आपण चांगल्या प्रकारे त्याचं काही ना काही मुद्दा बोलून बसून अशा मुद्द्यांवर चर्चा करू शकतो. जायचं असं म्हणणं की हा एक राग आहे, हा दबलेला राग आहे, हा केवळ लष्कराविरुद्धचा राग काश्मीरमध्ये एका गटाला कायम आहे हे सगळे माहिती आहेत. त्यांना आर्मी काश्मीरमध्ये नको आहे, जो स्पेशल आर्मी कायदा तिथे आहे अफस्पा तो तिथून त्यांना काढायला हवा आहे, विशेष दर्जा 370 जो आहे तेही तिथे नको आहे, असं बरेच मतमतांतर आहेत. पण तरी त्याचं म्हणणं हे आहे याहीपेक्षा बेरोजगारी, तिला तरुणांमध्ये असलेला राग, निवडणुकांमध्ये मिळालेली आश्वासनं, या सगळ्या बाबतीचा धुमस्ता राग जो आहे तो बाहेर पडला आणि ते याचं उदाहरण म्हणतो. तरी सुद्धा त्याचं म्हणणं असं की 70% काश्मीरी जे आहेत ह्यांना भारताच्या बाजूला यायचं आहे. लष्कर या सगळ्याकडे कसं बघतं? ज्यांनी याच्यामध्ये सर्व्ह केली आहे, आपली काम केलंय त्या शेकटकर सरांना आणि रवींद्र पारनीस सरांना पण आपल्याला विचारायचं आहे. आणि याच्यामधलं राजकारण काय आहे तेही आपण बघतो, कारण काँग्रेसचं सरकार होतं त्यांच्या काळात सुद्धा अशा गोष्टी घडल्या, आता भाजपचं सरकार आलंय, नवीन पर्व सुरू होतोय असं वाटत असतानाच त्यांच्या काळात पण तशाच गोष्टी पुन्हा घडत आहात. पॉलिटिकली आपण कणखर नाही आहोत का हा प्रश्न हाताळण्यासाठी फुटीरतावाद्यांचा विचारणार आहोत. एक लगेच ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर या पुढच्या विषयांवर आपल्याला उहापोह करायचा आहे. तुम्ही पाहत रहा माझा विशेष. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझा विशेषमध्ये. दोन तीन दिवसामध्ये मागच्या दोन अशा गोष्टी घडल्या विरोधाभासी आहेत, म्हणजे चित्र बऱ्यापैकी सारखं होतं पण पूर्ण वेगवेगळ्या अंगाने जाणार आहेत. कदा तुलना बिलकुल याची करू नये पण तरी त्या घडल्या आणि त्या आपल्या डोळ्यासमोर घडतात, त्यामुळे बघावंच लागतं. हरियाणामध्ये जाटांचं आंदोलन सुरू झालं, सगळे रस्त्यावर आले, परिस्थिती बिघडली, आर्मीला बोलवावं लागलं रस्त्यांवर आणि तिथंसुद्धा गोळीबार झाले. तिथंसुद्धा लोकांनी त्यावेळेस आर्मीवर एका दगडफेक केली, कारण ते सगळे लोक आंदोलनाला आले होते, मग गोळीबार करावा लागला, 10 जण गेले. काश्मीरमध्ये पण तसंच प्रकारचं गोष्ट झालं, तिथं आर्मी पहिल्यापासून आहे, लोकांना वाचवण्यासाठी म्हणून आर्मी तिथं गेली, लष्कर तिथं गेलं, त्यांच्यावर तिथंही गोळीबार दगडफेक झाली. दोन्ही ठिकाणी आपल्या लष्करावर दगडफेक झाली, दोन्ही पूर्ण भिन्न विषय आहेत पण तरीसुद्धा एकाच वेळेस अशा दोन गोष्टी लष्कराला एका प्रकारे प्रक्षोभ जो आहे तो अंगावर त्यांच्या घ्यावा लागला, अशा गोष्टी एकाच वेळेस भारतामध्ये घडत होत्या. आपण जाऊयात दत्तात्रय शेकटकरांकडे. शेकटकर सर, आपण काश्मीरमध्ये सर्व्ह केलेलं आहे, आपली सर्व्हिस इथं झालेली आहे, काश्मीरमध्ये आर्मीला विरोध ही काही नवीन गोष्ट नाही आहे, यापूर्वी पण झाला आहे बऱ्याच काश्मीरमधल्या गटांची, त्याला आर्मीच्या तिथं असणारालाच विरोध आहे. पण आता हे सगळं परिस्थिती असताना देशद्रोह याविषयी चर्चा वगैरे पण भारतभरामध्ये एका वेगळ्याच पातळीवर होत असताना तिथं अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जाणं आणि लष्करावरच हल्ला होणं अतिरेक्यांना मारायला गेलेल्या, तुम्ही याकडे कसं बघता? बऱ्याच जणांना भारतातल्या याचा राग येईल पण तरी याची परिस्थिती काय आहे?
नक्की राग येईल आणि राग आला पण पाहिजे ह्या दोन शंका नाही करायची, शंका करायची काही आवश्यकताच नाही. हा मी ह्याच काश्मीरमध्ये 1965 युद्धामध्ये मी काम केलेलं आहे. तिथे हेच काश्मीरी लोक आम्हाला सांगायचे की साहेब तुम्ही या, आम्ही तुम्हाला दाखवतोय पाकिस्तानी जे गुटपेती आले हे कुठे बसलेले आहे. ह्याच काश्मीरी लोकांनी 1971 युद्धामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास भारताला दिला नाही ही एक वास्तविकता आहे. त्या युद्धामध्ये मी पण तिथेच होतो. काय कारण घडलं की 1988 नंतर तिथे विरोधाभास झाला आणि भारताविरुद्ध जी भावना एक तरफाशी वाढली आहे ह्याचे कारण आहे दोन तीन आहे. ह्याच्यामध्ये सर्वात मोठं कारण आहे की पाकिस्तानला हे कळलेलं आहे की ते काश्मीर शिवाय दुसरा कोणता प्रश्न विचारू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरा झाला की स्थानिक लोकांनी विशेष करून हुरियत कॉन्फरन्स आणि काही विरोधी गटाचे जे लोक आहे स्वतःला जे काश्मीरचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात त्यांनी हे मान्य केलं की आम्ही इथे आंतरिक अशांती निर्माण करू आणि म्हणून त्याकरता 1989 दिवशी या दिवशी रुबैया सईदचं अपहरण झालं होतं. मी तिथे होतो त्या दिवशी, मी ब्रिगेडियरच्या पदावर ते काम करत होतो तर मला काश्मीर पूर्ण माहीत आहे. आपण जर विचारलंय की हे 3-4 आता हे परत झालेलं आहे ह्याचं कारण विशेष कारण काय आहे, कारण दोन आहे ह्याच्यात. एक तर आहे की काश्मीर मधला जो आतंकवाद होता हा बऱ्याच रूपात कमी होत चाललेला आहे आणि हे पाकिस्तानला पटत नाही, पहिली गोष्ट. अच्छा, तिकडचे जे लोक आहे जे आतंकवादी आहे पाकिस्तानचं सैन्य आहे त्यांचा गेम संपत आला आहे असं त्यांना वाटतंय. याकरता त्या आतंकवादची पुनरावृत्ती तिथे व्हावी. दुसरी गोष्ट जी आहे ती जास्त महत्वाची आहे की काश्मीरमध्ये राहणारे लोक कमीत कमी 3-4% जे लोक आहे त्यात काही पॉलिटिशियन पण आहे, त्यात काही पॉलिटिशियन्स पण आहे. त्यांना असं वाटतं की जर हा आतंकवाद संपला काश्मीरमध्ये तर त्यांचं अस्तित्व संपून जाईल. ह्याकरता त्यांचं स्वयं अस्तित्व सेवायकरता हे आतंकवाद्याला म्हणतात आहे. परवा ज्या दोन चकमकीत झाल्या शेवटी हे तीन आतंकवादी त्या बिल्डिंगमध्ये यायच्या अगोदर काही ते अचानक पाकिस्तानमधून नाही आले, ते तिथेच होते पामपूरला. मला माहिती आहे ती जागा, मी तिथे काम केलेलं आहे. ते नक्की श्रीनगरला होते. त्यांना आश्रय दिला कुणी, त्यांना जेवण कुणी दिलं, त्यांना वाट कुणी दाखवली, किती लोक आहे हे कुणी दाखवलं हे स्थानिक लोक आहे. आणि ह्याकरता मला वाटतं की जर आपल्याला खरंच रूपामध्ये आतंकवाद संपवायचा आहे तर पहिले आपल्या काश्मीरमध्ये आपल्याकडे जन्मात आलेले आपले लोक जे आपल्यावरती जगतात आहे आणि आपल्यालाच मागून खुरा मारतात आहे ह्यांना पहिले नष्ट करणं आवश्यक आहे. पाकिस्तानचं पण नंतर पाहू त्यांचं काय करायचं आहे, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की जे आतंकवादी शस्त्र घेऊन येतात आणि आपल्या लोकांना मारतात आहे त्यापेक्षा त्यांना आश्रय देणारे लोक जे आहे ते जास्त घातक आहे, ते जास्त घातक आहे. पारसनीस सर, आपण आपण रवींद्र पारसनीसांकडे जाऊयात. पारसनीस सर, जे 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 आता सांगताहेत शेकटकर सर की आपल्या घरामध्येच घरभेदी असे आहेत ते त्यांना आश्रय देत आहेत, त्यातले काही जण राजकारणी आहेत आणि ते 3-4% असं त्यांचं म्हणणं आहे, पण ही संख्या जी आहे ही वाढत चालली आहे आणि म्हणून काश्मीरमध्ये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लष्करावर हल्ले होत आहेत. हे हे जे असं अनेक वर्ष असे लोक आहेत तर त्यांना अगोदर साफ का नाही केलं गेलं? शेकटकर सर, मी तुमच्याकडे येतो. रवींद्र पारसनीस सर बोलतायत, त्यांचं होऊ द्या. पारसनीस सर, माझ्याजवळ तीन मुद्दे आहेत. पहिला असा की आपल्याकडे अवास्तव सहिष्णुता, अवास्तव टॉलरन्स, अवास्तव भाषण स्वातंत्र्य, अवास्तव सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य, हे याचा फार म्हणजे आपण कुठल्याही सीमेच्या बाहेर पोचलेलं होत. त्यामुळे जिथं तिथं ज्याला त्याला जे ते करायचं आहे ते तो करू शकतोय. मशिदीतनं वाटेल ते भाषणं केली जातात, वाटेल त्या घोषणा दिल्या जातात, मग त्यांचा पगडा ह्या लोकांवर अँड पर्टिक्युलरली तरुण मुलांवर पडणार नाही का? आणि हे मदरसे, मदरशातनं काय शिकवतायत आता आपल्याला माहीत नाही आहे का? ते सगळेच्या सगळे मदरसे बंद. पारसनीस सर, पारसनीस सर, या प्रश्नाला काश्मीरच्या प्रश्नाला धार्मिक रंग आहे हे मान्य नाकारण्यात काही अर्थ नाहीये, पण तरी सुद्धा काश्मीरचे प्रश्न आणि तिथे असलेला धार्मिक रंग आणि इतर भारतामधल्या या प्रश्नाला असा धार्मिक रंग हे पूर्णपणे दोन वेगळे गोष्ट आहेत. प्रश्न असा आहे की जर जसं शेकटकर म्हणाले की आश्रय देणारे लोक तिथे आहेत तर ते का तसे दिले तर त्यांना का साफ केलं जात नाहीये, ही पहिली गोष्ट. आणि यापूर्वी सुद्धा आर्मीला तिथे असलेला विरोध हे नाकारता येत नाही तर तो बदलला का नाहीये, तो विरोध मावळला का नाहीये असा प्रश्न आहे. पारसनीस सर, मी टॉलरन्स आणि इनटॉलरन्स बद्दल आता बोललोच, त्याचा विचार करा. जर टॉलरन्स आपण कमी केला
आणि जिथं तिथं अनुशासन असलंच पाहिजे आणि जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याची शिक्षा दिलीच गेली पाहिजे असा जर पवित्रा घेतला तर ह्या सगळ्याच वागण्यावर आपल्याला कंट्रोल ठेवता येईल. आता उदाहरणार्थ जेव्हा आपले जवान त्या अतिरेक्यांशी लढत होते त्यांच्यावर दगडफेक झाली त्यांनी काय करायचं आपलं डोकं फोडून घ्यायचं त्या दगडांनी का आपलं लक्ष अतिरेक्यांपासून उलटं करून ह्या लोकांकडे बघायचं दगडफेक करतायत सो दॅट ते दगड चुकवता येतील. तसं करायला गेले तर अतिरेक्यांना आयती संधी मिळेल तुमच्यावर नेम धरून गोळ्या मारायची. मग अशा परिस्थितीत त्या जवानांना त्यांच्या हातात शस्त्र आहेत जे दगडफेक करतायत त्यांच्यावर आपल्या बंदुका लावून गोळ्या मारायची का अधिकार नसावेत. ते अधिकार असले तर मग काय हिंमत होईल कुणाची दगडफेक करायची अशा ह्याच्यात. इट्स इन द फेस ऑफ एनिमी असं होत असलं तर ते अधिकार आपल्याला दिलेच पाहिजेत जवानांना. बिलकुल नाही एखाद्या देशाच्या लष्करावर आपल्याच देशाच्या नागरिकांकडून दगडफेक व्हावी अशी परिस्थिती यावी ही कदापि सहन होणारी गोष्ट नाही. अशी कुठल्या लष्करावर कुठल्या जवानावर येऊ पण नाहीये. पण जसं म्हणाले आता पारसनी सर की त्यांना सुद्धा मग अटॅक करण्याची परवानगी पाहिजे पण ते कितपत भारतीय जवान जी भारतीय लष्कराची जी काही इतिहास सांगतो ते कितपत ते करू शकतील याबाबत शंकाच आहे. आपण राजू सातवांकडे जाऊयात. सातव सर राजकीय पक्ष याला कसे कारणीभूत आहेत पूर्वापार चालत आलेले आणि काही पॉलिटिशियन्स काश्मीरमधले पण कसे त्याला आहेत कारणीभूत शेकटकर सरांनी सांगितलं. पण एकंदरीत अशा घटना काँग्रेसच्या सरकारच्या काळात पण घडल्या होत्या. 2010 काश्मीरमध्ये उफाळलेल्या रायट्स आणि दगडफेकीचे प्रकार माहिती आहेत. UPAच्या काळामध्येच ते घडलेले होते. आता हे असं का होतंय या सरकारला सुद्धा असा प्रक्षोभ लोकांमध्ये तिथं आहे याची जाणीव या सरकारला झाली नाही का? सातव मला या काश्मीरच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलत असताना संजय नहारजींनी जे मुद्दे मांडले ते अत्यंत महत्त्वाचे वाटतात. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा काय असेल किंवा आमचा जो काश्मीरचा जो विद्यार्थी मित्र या ठिकाणी बसलेला आहे जाहीद त्यानं जो विषय मांडला तो माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. संजय नहारांनी जे सांगितलं की काश्मीरच्या युवकाला रोजगाराच्या संधी तो पाहतोय. काश्मीरचा युवक असेल जम्मूचा युवक असेल त्याच्या मनामध्ये काही स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेच्या दृष्टीनं तो सरकारकडे अपेक्षेनं मधल्या अनेक वर्षांमध्ये पाहायला लागला आणि ज्यावेळेस तो अपेक्षेनं पाहायला लागला सरकारनं त्याला काही आश्वासनं दिले त्या आश्वासनांच्या काही पूर्तता झाल्या काही पूर्तता नाही झाल्या. पण मागच्या वर्षभरामध्ये केंद्रीय सरकारकडून जम्मू काश्मीरकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि सरकार कोणाचं आहे PDPचं आहे का भाजपचं आहे याच्यातही मला जायचं नाही आहे. माझ्या दृष्टीनं जम्मू काश्मीर हा अत्यंत महत्त्वाचं असं राज्य आहे आणि महत्त्वाचा असा विषय आहे आणि त्यामुळं आत्तापर्यंत काय झालं हे सुद्धा आपण सोडूयात. पण इथून पुढं तरी की जे जे आश्वासनं आपण दिलेली आहेत केंद्र सरकारनं आश्वासनं दिली पंतप्रधानांनी जाऊन आश्वासनं दिली किंवा PDP आणि भाजपचं सरकार या पॉलिटिकल लाईन मध्ये हे गोष्ट मान्य केले जाहीदनी पण ते सांगितलं सातव सर. पण तो जो मुद्दा आहे जो पारसनी सर म्हणाले की आपल्याच लष्करावर हल्ला होतो आपलेच लोक त्यांना आश्रय देतात तिथं त्यांना ठेवतात आणि त्याच्यानंतर हल्ला होतो त्याच्यामध्ये काही फुटीरतावादी असतात तर टॉलरन्स त्यांच्या बाबतीत का दाखवला जातो याबाबत आपलं काय म्हणणं आहे काँग्रेसची भूमिका काय आहे? मयुरेशजी याच्यामध्ये यापूर्वी सुद्धा काश्मीरमध्ये भारत विरोधी सेंटिमेंट होते परंतु त्याचं प्रमाण मागच्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या कमी झालं. लक्षणीयरित्या कमी होण्याचं कारण असं की त्या युवकांना विधायक मार्गाकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला त्यात काही यश पण आलं आणि त्यामुळं याचा जो सोल्युशन आहे याचं उत्तर एवढंच आहे की युवकांच्या हातामध्ये बंदुका आतंकवादी विचार यापेक्षा युवकांच्या हातामध्ये रोजगार युवकांच्या हातामध्ये चांगलं करिअर हे आपण देणं ही आपली हे नवीन सरकार ते करत नाही असं तुमचं म्हणणं जरूर आहे. हे नवीन सरकार ते करत नाहीये. केंद्र सरकार करतंय माझं हे म्हणणं नाही की करत नाहीये परंतु त्याच्यात अजून ताकदीने काम करायची गरज आहे. कारण तुम्ही दुसऱ्या राज्यात जाऊन आश्वासनं द्याल आणि ते विसरून जात असाल काही हरकत नाही. पण जम्मू काश्मीरमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिलेली आहेत ती पाळावीच लागतील. कारण जम्मू काश्मीरमध्ये अशांतता म्हणजे संपूर्ण देशामध्ये येणाऱ्या काळात नवीन आपण काही अडचणी वाढवून घेण्याचा आपण अमर साबळेंना विचारूयात भाजपचे खासदार आहेत ते. अमरजी
का मोदी तिथे गेले होते काश्मीरच्या निवडणुकीच्या अगोदर, त्यावेळेस एक इथं एन्काउंटर झाला होता लष्कराकडनं, चुकी नागरिकाला एक गेला होता, त्याच्यानंतर माफी मागितली होती, कारवाई करू असं सांगितलं होतं, धाडस झालं होतं त्यावेळेस, कारण नुकतंच भाजपचं केंद्रामध्ये नव्यानं सरकार आलं होतं, तरी पंतप्रधानांनी धाडस दाखवलं, काश्मीरच्या लोकांच्या बाजूनं ते बोलले होते, तरी सुद्धा अशी परिस्थिती का आली, हा प्रक्षोभ वाढत का गेला आणि आज लष्करावरच दगडफेक तिथं होते आहे कारवाईच्या वेळेस, असं का भाजपाला उत्तर द्यावं लागेल? कदाचित काही तांत्रिक कारण आहे, शत्रू पक्षाचं बळ वाढतं. जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये याकूब मेमनच्या समर्थनार्थ घोषणा केल्या जातात, गुरुला शहीद केलं जात, अशा वातावरणामध्ये शत्रू पक्ष म्हणजे पाकिस्तान समर्थन असणारे जे एक आतंकवादी गट आहे हे डाव साधणार आहेत. ह्याचं कारण असं, या देशामध्ये अस्थिरता निर्माण हे शत्रू पक्षाचं काम आहे आणि त्याला या ठिकाणचे प्रस्थापित पक्ष काँग्रेस आणि डावे पक्ष जे बळी पडलेले आहेत. जेव्हा अफजल गुरुला शहीद म्हटलं जातं, जेव्हा याकूब मेमन घराघरामध्ये पैदा असं म्हटलं जातं, अशांची बाजू घेऊन जेव्हा काँग्रेस आणि डावे पक्ष उतरतात, मला बोलायचं पाकिस्तान पुरस्कृत हा दहशतवाद वाढणार आहे, याला कारणीभूत या देशातील जी पक्ष मंडळी आहे नाही कारणीभूत आहे. साबळेजी तुम्ही याचा संदर्भ जर बाकी या देशांतर्गत घटनांशी लावत असाल तर कदाचित आपण फार संकुचित दृष्टीने त्याच्याकडे बघू. राजीव सातव बोला. मयुरेशजी, मी माझ्या मागच्या स्टेटमेंटमध्ये एकही पॉलिटिकल लाईन बोलली नाही. भाजपच्या खासदारांना एवढेच विषय सांगायचे असतील तर 3 मार्च 2015 भाजपच्या आणि PDPच्या मुख्यमंत्र्यांनी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीचं क्रेडिट हे पाकिस्तानला आणि आतंकवादी गटांना दिलं. जम्मू काश्मीरचे भाजपाचे उपमुख्यमंत्री त्यांच्या शेजारी बसून होते, त्या संदर्भात भाजपनं निषेधसुद्धा केला नाही. त्यानंतर 8 दिवसानंतर टेररिस्टचा नेता सेपरेटिस्टचा लीडर मसरत आलमला यांनी सोडलं, हे एवढे राष्ट्रवादाच्या गोष्टी आम्हाला सांगतात. अहो जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचं क्रेडिट तुम्ही लोकांनी पाकिस्तानला सेपरेटिस्टला दिलं, 8 दिवसानंतर तुम्ही मसरत आलमला सोडलं, मसरत आलमवर गोंधळ झाल्यावर पूर्ण देशामधून वाद झाल्यानंतर पूर्ण देशामध्ये प्रेशराईज झाल्यावर आपण या संदर्भामध्ये प्रत्येकाने विचारलं तुम्हाला की तिकडे अफजल गुरुवरून जरी ते प्रकरण आलं असलं तरी PDP अफजल गुरुला शहीद मानते काश्मीरमध्ये, आपले मित्र आहेत. मसरत आलमला तुम्ही सोडलं. अमर साबळे सांगतात ना, हे PDPचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं गठबंधनचं सरकार आलं, याला पाकिस्तानला असेल भारतीय जनता पार्टी देण्याचं काय कारण नाही. या देशातील जनतेला आणि काश्मीर जम्मू काश्मीर मधील जनतेला देशभक्तीचं आवाहन केलं, चांगल्या सरकारचं आवाहन केलं, त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला म्हणून त्या ठिकाणी हे सरकार आलं. त्यापूर्वी सरकारचं गुलाम अबी नजात त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं, काँग्रेस सरकार होतं, ते का आलं नाही. नाही, मला वाटतं सातवजी आणि साबळे साहेब दोघही आपण कदाचित या परत पुन्हा एकदा ते पक्षीय राजकारण याच्यामध्ये आणून मूळ जो प्रश्न आहे. मसरत आलमला का सोडलं? नाही, पक्षीय राजकारण नाहीये. मसरत आलमला का सोडलं सांगा साबळे साहेब. सरकारच्या विरोधामध्ये हे षडयंत्र. मसरत आलमला का सोडलं याचं उत्तर द्या साबळे साहेब. ही देशामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. बिलकुल, हे दोन्ही पक्षाचे प्रवक्ते दोन्ही पक्षाचे नेते जे सांगतायत पक्षीय राजकारणातल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या एका प्रकारे पक्षीय राजकारणाचा स्वार्थ साधून जे त्यांनी केलेल्या आहेत. भाजप PDP बरोबर जातं, काँग्रेस आपले मित्र पक्ष तिथे काश्मीरमध्ये बदलतं आणि यातून काश्मीरचा मूळ प्रश्न जो आहे त्या लोकांचा प्रक्षोभ जो आहे तो कधी आपण जाणून घेतला नाही का? आपण शेकटकर सरांकडे जाऊया. शेकटकर सर, आपण दोघंही बघितलं की दोन राष्ट्रीय पक्षांचे नेते काय म्हणतायत, मूळ काश्मीरचा प्रश्न जो आहे आणि हा जो जनक्षोभ जो आहे जो प्रक्षोभ जो आहे याच्यामुळे आपल्या लष्कराला हे सगळं सहन करावं लागतं आहे, आपली राजकीय चूक झाली किंवा पक्षांची राजकीय चूक होते म्हणून हा जनक्षोभ आपल्या लक्षात येत नाहीये. शेकटकर सर, मला
मला आपल्याला पहिल्यांदा विनंती करायची आहे की काश्मीर सारख्या महत्वपूर्ण मुद्द्यावरती तुम्ही बोलता, राजकारणाला तुम्ही बाहेर ठेवा, त्यांना न बोलवलं बरं. माझी कोणा मला माहिती नाही कोण मान्यवर तुमच्या चॅनलवरती आहे, इथे माझ्याकडे ऑडिओ नाही आहे, परंतु ह्या लोकांना तुम्ही बाहेर ठेवा ह्याच्यातून. जास्त सत्यानाश हेच लोक करतात आहे. मी तुम्हाला म्हटलं की 1965 युद्धामध्ये ह्याच काश्मीरी लोकांनी भारताची मदत केलेली आहे, 71 मदत केलेली आहे. मग का सत्याचे हे राजकारणानेच केलेलं आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की हे राजकारणी लोक तुम्ही कधीही विचारा, हे पंडित नेहरूपासून सुरू करतात आणि कुठेतरी मसरत आलमवरमी आणतात. ज्यांना काश्मीरचं क माहीत नाही आहे तेच चर्चा करतात आहे तुझ्या चॅनलवरती, आणि ह्याचे दुष्परिणाम पडतात आहे लोकांवरती. काश्मीरचा मुद्दा जो आहे, खास करून विशेष करून आजच्या रूपामध्ये जो आहे, हा आहे की तिकडचे काही राजकारणी लोक मुद्दामून काश्मीरचा आतंकवाद पाळायला मागतात आहे. 3% लोक आहे. आता कुणीतरी म्हटलं की तिथे बेरोजगारी आहे म्हणून ते लोक त्यांना बोलवत आहे. प्रत्येक बेरोजगारीने त्यांना आतंकवाद्यांना आणलं का? ते नारे लावणारे लोक होते, फक्त 4-5 लोक होते ज्यांना पैसे मिळाले होते, आणि सगळे लोक हात उभे करतात आहे. आणि ते म्हणतो आपण हे केलं आणि ते केलं आणि हे केलं. मेहरबानी करून तुम्ही भारतावरती कृपा करा, तुमच्या चॅनलची मला विनंती आहे, ह्या राजकारणी लोकांना तुम्ही बाहेर ठेवा, त्यांना पण संसदमध्ये चर्चा करा, भाजी बाजार करा, पण मेहरबानी करून ह्या चॅनलवरती नका सांगू. प्लीज फॉर गॉड सेक डोंट यूज दिस वर्ड्स ऑन दिस चॅनल. यू आर मिसलीडिंग द पीपल, यू आर टेलिंग द रॉंग थिंग टू द पीपल, अँड बिफोर पीपल विल बिलीव यू. सो माय रिक्वेस्ट टू यू इज, इफ यू विश टू अंडरस्टँड, इफ यू वॉन्ट टू क्रिएट दिस एज वेजिटेबल शॉप, इट्स एंटायरली अप टू यू. इट हॅज नथिंग टू डू, पॉलिटिक्स हॅज नथिंग टू डू विथ द टेररिझम वॉट इज गोईंग ऑन इन काश्मीर. काश्मीरी टेररिझम ॲज ऑफ टुडे, आजची जी स्थिती आहे, ही काश्मीरच्या राजकारणी लोकांनी 2% लोकांनी केलेली आहे. फक्त मला त्यांच्याकडे नावं पण माहिती आहे, त्यांची नावं पण मला माहिती आहे, जसं की कुणी येत आहे. द बेसिक फॅक्ट आहे की जर काश्मीरचा आतंकवाद संपला तर हुर्रियत कॉन्फरन्सला लोक कुत्रा सुद्धा विचारणार नाही. जर काश्मीरचा आतंकवाद आज संपला तर 90% जे तिथे राजकारणी लोक आहे त्यांना खायला मिळणार नाही आहेत. 98% जे इथे लोक काम करतात ब्युरोक्रेट्स आहे त्यांचा धंदा बंद होईल आहे. तर काश्मीरचा आजचा आतंकवाद आहे, इट हॅज बिकम ए कॉटेज इंडस्ट्री. लोकांनी लघु उद्योग सुरू केलेला आहे, आतंकवादाच्या नावावर ते पैसा कमवतात हे लोक, भारताचं जे आहे ते दोहन करतात आहे. ही वास्तविकता आहे, लोकांना पटणार नाही आहे पण ही वास्तविकता आहे. आणि आपल्याला जर आतंकवाद संपवला लागेल, दोनच निष्कर्ष करायचे आहे, दोन विनंती आहे. मला वाटतं भारतीय सैन्याने पण आपली कार्यपद्धती बदलायची आवश्यकता आहे. पूर्ण जगामध्ये एकमेव असा भारतीय सैन्यच फक्त आहे ज्यांनी एक प्रिन्सिपल घेतला आहे, यूज ऑफ मिनिमम फोर्स, की आम्ही कमीत कमी शक्ती वापरू. मला वाटतं ती बदल करायची आवश्यकता आलेली आहे. आतंकवादी आपल्यावरती कधी हे करत नाही, ते जास्त जास्त वापरतात आहे, आपल्याला पण बदल केली. नंबर 1. नंबर 2 आहे की कुठेतरी आधी राष्ट्राने आता विचार केला पाहिजे की सहनशक्ती जी मर्यादा आता रोलने गेलेली आहे, आता आपण किती सहन करायचं. आज ऑक्टोबरपासून तर आपल्याकडे 11 अधिकारी मेलेले आहे, त्यांनी बलिदान दिलेलं आहे, अजून किती मारणार आहे तुम्ही, अजून किती लोकांचं प्राण तुम्ही घ्यायला मागतात आहे. काश्मीर की बर्बादी तक जंग रहेगी, आता आणि काय बर्बादी पाहिजेची तुम्हाला? आणि कोण करवत आहे लोक? हे आपलेच लोक आहे, आणि पाकिस्तानचे लोक त्यांना मदत करतात आहे, पाकिस्तानचं सैन्य त्यांना मदत करतात आहे. हे त्यांचे पेशंट झालेले आहे, हे त्यांचे एजंट झालेले आहे. आणि आपल्याकडचे काही लोक तुष्टीकरणाचं राजकारण करून ते अमक्यांनी असं केलं, नेहरूजीने असं केलं, वाजपेयीने असं केलं, मोदीजीने असं, तुम्ही काय करताय हे सगळं? त्यांनीही केलं होतं का? आपण मेहरबानी करून मर्यादा लावा कोणत्या तरी बोलण्यावरती आणि मुद्द्यांवरती बोला. तुम्ही ज्या मुद्द्यांवर आता शेकटकर सर बोलले याच्याबद्दल बिलकुल हरकत असू शकत नाही, किंवा त्यांच्या अनुभवाची आणि त्यांचा भावना लक्षात घेता बिलकुल आपण या टाळू शकत नाही. ही परिस्थिती आता आली आहे का? पक्षीय राजकारणाच्या बाहेर जाऊन सहनशीलतेची सुद्धा एक मर्यादा असते हे सांगून घेऊन जे अतिरेक्यांना मदत करतायत काश्मीरमध्ये, तो सगळे नियम भारताला बाकी भारताला लावता येत नाही. काश्मीरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे हे आपण सगळेजण जाणून आहोत, पण तिथं आपल्याला सगळ्या आता सहनशीलतेच्या मर्यादा सोडायला पाहिजेत का? आणि नवीन सुद्धा लष्कराची पण भूमिका काय असली पाहिजे, नवीन टॅक्टिक्स काय असले पाहिजेत, तसे करता येणं गरजेचं आहे का, ते आवश्यक आहे का? आपण विचारणार आहोत पारस निसरांना सुद्धा आणि संजय नहारांना सुद्धा, कारण एकाच वेळेस लष्कर आणि तिथला समाज, काश्मीरी समाज याच्यामध्ये याचा काय परिणाम होऊ शकतो हे ते आपल्याला जास्त व्यवस्थित सांगू शकतात. एक ब्रेक घेतोय, ब्रेकिंग लगेच परत येणार आहोत. तुम्ही पाहत रहा माझा विशेष. त्यानंतर माझा विशेषमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. काश्मीरमध्ये जे घडलं, आपले 2 कॅप्टन एनडीएतनं दोघंही पासआउट झाले होते, ते शहीद झाले, 5 जवान शहीद झाले. एक अधिकारी तयार व्हायला काय काय करावं लागतं, एनडीए असेल, आयएमए असेल, इथं कशा प्रकारच्या परिस्थितीतनं आणि कशा प्रकारच्या ट्रेनिंगमधनं ते जातात, तेव्हा एक अशा प्रकारचे अपराईट ऑफिसर्स तयार होतात आणि ते काही क्षणात एका चकमकीमध्ये जातात आणि त्यावेळेसही त्यांच्या शहीदाचं
कवन तर आपल्याला गायची असतात, पण त्याच वेळेस तीही कारवाई करत असताना जिथं दगडफेक होते, तर हे कशाचं द्योतक आहे? म्हणजे हा देशाविरोधातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्या लोकांमध्ये काही जनक्षोभ प्रक्षोभ आहे आणि तो आपल्याला समजता येत नाहीये. आपण जो संजय नहारांकडे, नहार सर काय म्हणालेत शेकटकर सर अगोदर तुम्ही पूर्णपणे ऐकलं, त्यांचा तिथं काम करण्याचा अनुभव आहे, त्यांच्या भावनाही त्या बरोबर आहेत. कदाचित आता या देशातल्या बहुतांशांच्या भावना या किमान काश्मीरमधल्या दगडफेकीच्या घटनेबाबत त्याच आहेत. ही आपण अति टॉलरंट आहोत किंवा आपण सहनशीलता जास्तच दाखवतो आहोत हे जे त्यांचं म्हणणं आहे, आणि त्यासाठी लष्कराचे सगळे जुने नियम आहेत सुटले पाहिजेत, किमान काश्मीरच्या बाबतीत, किमान अतिरेक्यांच्या कारवाईच्या बाबतीत असं व्हावं असं आपल्याला वाटतं का संजयजी? नाही, मला असं वाटतं की त्यांच्या भावनांबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. त्यांचं आयुष्य देशासाठी गेलेलं आहे, पण तरीसुद्धा नागा बंडखोरांच्या इथे सुद्धा लष्कर लढलं होतं किंवा काश्मीरमध्ये पण लष्कर लढतंय, तर दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की काश्मीरमध्ये बंदुकीचा वापर झाला नाही असं नाही झालेलं. काश्मीरमध्येही लोक हजारो मेलेले आहेत, पण एक मुद्दा आपण जास्त लक्षात घेतला पाहिजे की काश्मीरला आंतरराष्ट्रीय परिणाम आहेत, परिमाण पण आहेत. म्हणजे आपण असं म्हणू नाही शकत की अफगाणिस्तान मधल्या घटनांचा संबंध काश्मीरशी आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहे की लोकांचा पाठिंबा भारतापासून वेगळा करायचा. पण मी एक शिवाजी महाराजांचं वाक्य सांगतो की आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला अतिरेक्यांपासून जहालमतवाद्यांना वेगळं करावं लागेल, जहालमतवाद्यांपासून त्यांच्या सहानुभूतीदारांना वेगळं करावं लागेल, आणि त्यांच्या सहानुभूतीदारांपासून जनतेला वेगळं करावं लागेल. शिवाजी महाराज नेहमी सांगायचे किल्ला जिंकायचा असेल ते किल्ल्याच्या आजूबाजूची गावं जिंकावी लागतील, म्हणजे रसद तुटणार नाही. जनतेच्या मदतीशिवाय कुठलंही युद्ध जिंकता येणार नाही हे आपल्या देशातलं युद्धशास्त्र. आपल्याला पाश्चात्य युद्धशास्त्र काय सांगता वेगळा भाग आहे, पण शिवाजी महाराजांचं युद्धशास्त्र असेल किंवा आपल्या देशातल्या कुठल्याही राणा प्रतापांपासून तर बिरसा मुंडसापर्यंत यांच्या युद्धशास्त्राचा अभ्यास जर केला तर जनतेला बरोबर घेऊन शत्रूशी लढावं लागेल. आपल्याच लोकांमध्ये लष्कराचा कमीत कमी वापर करणे, कारण लष्कर हे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आहे. आणि काश्मीरमध्ये बऱ्याचदा गडबड अशी होती की चुका करणारे 10 लोक असतात, पण सर्व काश्मीरी लोक देशद्रोही आहेत असं एक वातावरण होतं, हे सुद्धा देशासाठी काही चांगलं. बिलकुल बिलकुल, हे घातक आहे. आपण पारसनीस सरांकडे जाऊयात. पारसनीस सर, शेकटकर सरांच्या मताचे कदाचित आपल्याला पण कदाचित तेच मत असेल की लष्कराचा वापर जो आहे हा तिथं अधिक व्हावा आणि कारवाई व्हावी. पण संजय नहारजी म्हणतात की काश्मीरमध्ये लष्कराचा वापर अधिक करत जाणं हे अधिक जास्त धोक्यांना आमंत्रित करणार आहे, असं करता येणार नाही, कारण तिथल्या लोकांची सहानुभूती आपल्याला मिळवायची आहे, नाहीतर मग प्रक्षोभ होतो आणि लष्करावर दगडफेक होते. पारसनीस सर, अधिक वापर करणं ही वेगळी गोष्ट झाली, पण आहे तिथेच अधिकारांचा चांगला उपयोग करून देणं ही दुसरी गोष्ट झाली. आहेत ते अधिकार तरी आपण नीट वापरूया, मग विचार करूया आणखीन काही करायचं का, आणखीन जास्त अधिकार द्यायचे का. आहेत ते अधिकार तरी वापरूया. परंतु मला एक फार दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची. तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला आणि नहारांनी त्याच्यावरती चांगलं मतप्रदर्शन केलं, ते असं की हे सगळं घडतंय ते केवळ काश्मीरमध्येच का घडतंय? नागा मिझो इथेही आपण इन्सर्जन्सी झाली, तिथे का नाही घडलं? जे काश्मीरमध्ये घडते ते तिथे नाही ना घडलं? मग काश्मीरमध्येच असत का? मग काश्मीरच्या लोकांची मनोवृत्ती आणि त्यांचे विचार करण्याची प्रवृत्ती ही त्याच्या पाठीमागे रिस्पॉन्सिबल आहे, त्याची जबाबदारी आहे. ती कशी ते मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, ते प्लीज ऐका. माझं पोस्टिंग होतं श्रीनगरला 1977 ते 1980 मध्ये. त्याच काळात भुट्टोंना पाकिस्तानमध्ये जनरल झियाउल हक्कनी फासावर चढवलं. आता फासावर भुट्टोंना कुणी चढवलं? पाकिस्तान्यांनी. कुठे चढवलं? पाकिस्तानात. त्याचा भारताशी काही संबंध होता का? नाही. पण श्रीनगरच्या काश्मीरी लोकांनी त्या बाबतीत काय करावं? त्यांनी प्रत्यक्षशः श्रीनगर जाळलं, श्रीनगर क्लब जाळला, अमरसिंग क्लब जाळला, आपले दूरदर्शनचे डायरेक्टर त्यांचं घर जाळलं, बंगला त्यांचा होता तो जाळला, आणि सगळीकडे रस्ता बंदी, नाकाबंदी, गाड्या जाळल्या, मोटरसायकली जाळल्या, स्कूटर जाळल्या, आणि जवळजवळ 10 दिवस श्रीनगर टोटली बंद होतं. हे कशाबद्दल, कुणासाठी आणि कशा करता? मग आपल्याला असा प्रश्न पडतो की काश्मीरी लोकांना काय त्यांच्यासाठी चांगलं आहे ते कळतं का? त्यांना काय हवं आहे ते त्यांना कळतं का? आणि ते त्यांना कळत नसेल तर ते समजावून आधी सांगितलं पाहिजे
ठीक नाही तर मग त्याच्यावर थोडीशी काही वाईट प्रवृत्तीचं कोणी काही सांगितलं त्यांना त्यांना ते समजावून सांगितलं पाहिजे आणि लष्कराला जे अधिक अधिकार वाढवण्यापेक्षा जे आहेत ते जास्त कणखरतेनं तिथे वापरले गेले पाहिजेत असं पारस निसांचं म्हणणं आहे. अमर साबळे आपल्याला काही म्हणायचं आहे याच्यामध्ये? परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या पारसनी सर, मी येतो तुमच्याकडे थोडा वेळ शिल्लक आहे त्यामुळे बाकी सगळ्यांना बोलायचंय. अमर साबळे, सर्वप्रथम काश्मीर हा प्रश्न राजकीय आहे हे आपण विसरत कामा नये, आणि राजकीय पक्ष असल्यामुळे आणि जे आतंकवादी काम करत आहेत ते त्यांची एनजीओ चालवण्यासाठी काम करत नाही, त्यांना तिथं राजकारण करायचं, राजकीय सत्ता प्रस्थापित करायची, आणि 1947 सालापासून ज्यांनी राजकारण केलं त्यांच्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले ते विसरता कामा नये. आता अमरजी हा प्रश्न राजकीय जरी असला हा तर हा काँग्रेस विरुद्ध भाजप असा नाही येतो. आता मुठभर माणसं राजकीय आहे हे नाही राजकीय, पण हे राजकीय प्रश्न हे महत्वात घेतलं पाहिजे आणि हा प्रश्न राजकीय पद्धतीने सोडू शकतो. परंतु आता का उफाळून आला, तो आता का उफाळून आला ह्याचा आपण विचार केला पाहिजे की ज्या वेळेस याकूब घरोघरी याकूब निर्माण झाला पाहिजे, अफझल गुरुला शहीद केलं जातं आणि जनसमर्थन मिळण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हाच काश्मीरमध्ये अशा पद्धतीचे आतंकवाद्यांनी डोकं वर काढलेलं आहे. अमरजी कट कारस्थानाचा भाग आहे हे आपण विसरता कामा नये. राजीव सातव, अमर साबळेंना जम्मू काश्मीरचा प्रश्न किती माहिती आहे हे या निमित्ताने लक्षात आलेलं आहे. मी जम्मू काश्मीरमध्ये किमान 5 ते 6 महिने राहिलेलो आहे. मुद्दा याच्यात आहे, राजकीय प्रश्न जर तुम्ही सांगत असाल अमर साबळे साहेब तर राजकीय प्रश्न जरूर आहे. राजकीय प्रश्न हा आहे की तुम्हा भाजपवाल्यांची पाकिस्तानच्या संदर्भातली भूमिका ही बोटचेपीपणाची आहे. राजकीय प्रश्न हाच आहे की नवाज शरीफच्या नातीला तुम्ही लोक नातीच्या लग्नाला तिथे उपस्थित राहतात. राजकीय प्रश्न हाच आहे की तुम्ही इतके सॉफ्ट आहात की तुमच्या शपथविधीला एखाद्या शहीद झालेल्या चर्चेच्या वेगळ्या टप्प्यावर पोहोचलो होतो. आपण तो भाजप विरुद्ध काँग्रेस असा प्रश्न करूयात नको. भाजपचे खासदार ते करतायत, काँग्रेसही खासदार तेच करतायत, आणि भाजपचे अमर साबळेंना जर हे म्हणायचं असेल तर आपले पीडीपीचे मित्र आहेत ना, ते अफझल गुरुला काश्मीरमध्ये शहीद मानतात. मुफ्ती मोहम्मद सईद आणि मेहबूब मुफ्तींची भूमिका जाहीर आहे, याचं उत्तर भाजपवाल्यांनी कधी कोणाला आतापर्यंत दिलेलं नाही अमरजी. त्यामुळे तुम्ही जरी त्याच्यामुळे काश्मीरमध्ये अशी परिस्थिती होत असाल तर काश्मीरचा इतिहास कदाचित आपण विसरतो आहोत. आपण पुन्हा शेकटकर सरांकडे जाऊया. शेकटकर सर, आर्मी तिथे अॅट्रॉसिटीज करतात, आर्मीकडून तिकडचं काही काश्मीरच्या लोकांवर अत्याचार झालेत असा कायम एका प्रकारचा आरडाओरडा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा होत असतो. बरोबर, चर्चा करायला मी तयार आहे. 1919 जानेवारी 1990 रोजी अशा पद्धतीच्या मस्जिद मध्ये घोषणा झाल्या असे काही आक्षेप लावले जातात. ह्या काय चिंतन मुस्तफा आझादी का मतलब ला इलाहा इल्लाहा अशा पद्धतीच्या घोषणा ह्या झालेल्या आहेत. राजू सातव चर्चा करायला मी तयार. ठीक आहे अमरजी आणि सातवजी, आपल्याला बिलकुल हे काँग्रेस विरुद्ध भाजप करायचं नाही. शेकटकर सर आपण काही बोलत होतात, बरोबर आहे, आपण आपली मगाशी पूर्ण भूमिका मांडली, पण कायम काश्मीरच्या बहुतांश काही लोकांकडनं असं कायम होत असतं की आर्मीच्या बाजूनी अन्याय होतो, अत्याचार होतात, अॅट्रॉसिटीज होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक अहवालांचे दाखले याच्याबाबत घेतले गेलेले आहेत. त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येईल का? एका वेळेस ज्यावेळेस तुम्ही म्हणता आहात की काँग्रेस लष्करांची सुद्धा सहनशीलता जरा आपली कमी करून अधिक स्पष्टपणे आणि कणखरपणे कारवाई केली गेली पाहिजे. शेकटकर सर, हा मी बोलतोय, पण मला आपल्या मान्यवर रिक्वेस्ट करा, मध्ये बोलू नका. नाही, कोणी बोलणार नाही, आपल्याकडे शेवटचे काही मिनिट आहेत, तुम्ही बोला सलग, आपण थांबूया. बोला. अधिकार तुम्ही सैन्याकडे दिलेले आतापर्यंत, हा तुम्ही सैन्याला जास्त अधिकार देऊ नका, सैन्याला जास्त अधिकाराची आवश्यकताच नाही. हा जी काम करायची पद्धती तितकेच तुम्ही करू द्या. वी डोंट नीड मोर पॉवर्स, वी आर क्वाईट कॅपेबल ऑफ सॉर्टिंग आउट दीज पीपल. नंबर वन. नंबर टू, की लोकांवरती अत्याचार होतात आहे हे जे शहाणपणाचे जे स्टेटमेंट देतात आहे त्यांना सांगा, मला दाखवा, आणि जर त्यांच्यामध्ये हिंमत आहे तर सांगा सैन्याला बाहेर काढा.
मी फक्त 21 शब्द तुम्ही वापरा, 21 शब्द. काश्मीरमध्ये परिस्थिती शांत आहे, आम्हाला सैन्याची आवश्यकता नव्हे, प्लीज सैन्य बाहेर काढा. तीन वाक्य लिहा, 10 वाढेवर करायचा कुणी पण मुलगा सैन्य करेल. कोणामध्ये हिम्मत आहे का? पण तुम्ही रोज त्या सैन्याला तुम्ही म्हणताय ज्यांचे सैन्य अधिकारी रोज आपले प्राण देतात. आणि तिसरी गोष्ट जी आहे की काश्मीरमध्ये पुरते, मी काश्मीर व्हॅलीचं बद्दल आहे, 243 लोक फक्त तिथे आहे, त्यामध्ये 192 हे राजकारणी लोक आहे सर्व पक्षांचे. ह्यांचा प्रभाव जर कमी झाला तर काश्मीरचा आतंकवाद 6 महिने संपून जाईल. ही यादी गव्हर्नमेंटकडे पण आहे, ही यादी आमच्याकडे पण होती, काही त्यातले कमी पण झालेले आहे. फक्त 243 लोक आहे, ह्या लोकांचा प्रभाव, हे लोक नव्हे, त्यांचा प्रभाव जर काश्मीरमध्ये संपला तर 6 महिन्यात आतंकवाद संपेल आहे. परंतु जी करायची इच्छा आहे का? त्याच्यावरती राजकारण करतोय, राजकारण राजकारण करून, वैयक्तिक कारण करून आपण त्या काश्मीरचा सत्यानाश करून टाकलेला आहे, तिकडच्या लोकांचा सत्यानाश केला आहे. आणि काही लोक जे हे कामं चालतात आहे, तिकडच्या मुलांना हे आहे, तिकडच्या मुलांना हे नाही आहे, ते स्वतःच्या धंद्याकरता हे कामं करतात आहे. तिकडचे मुलं म्हणत नाही तुम्ही दगड फेका करा, तिकडचे मुलं बोलत नाही आतंकवाद्यांना. तिकडे काही लोक जे आहेत, फक्त 25-30 लोक आहे, ते आतंकवाद्याला बोलवतात आहे आणि ते सगळं कामं करतात आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ते महत्वाचे लोक आहे, आणि ही जी लोक आहेत ती आपण हुडकून काढली पाहिजेत. जसं शेकटकर सर आता म्हणाले की एका या घटनांमुळे थेट सगळ्या काश्मीरी लोकांवर किंवा तिथल्या जो गट विरोधात आहे किंवा ज्या लोकांची काही विरुद्ध मतं आहेत त्या सगळ्यांना सरसकट लेबलिंग लावून करणार चालणार नाही, पण जे काही निवडक लोक आहेत ज्यांना आश्रय देत आहेत आणि त्याचबरोबर बाकीच्यांना भडकावतायत, दगडफेक लष्करावरच करण्यासाठी उद्युक्त करतायत, ती हुडकली पाहिजेत. जे शेकटकर सर म्हणाले हा मुद्दा महत्वाचा आहे, हा मुद्दा जास्त बरोबर आहे. पण दुसरीकडे काश्मीरचा प्रश्न हा त्याला इतिहास सुद्धा आहे, इतक्या अनेक वर्षांचा इतिहास आहे, त्यातही तो रक्तपाताचा इतिहास पण त्याला भरपूर आहे. त्याच्यामुळे लगेचच भावना एकदम टोकाला नेऊन देशद्रोहाची सारखे शब्द वापरून किंवा लोकांवर लष्कराचे अधिकार अति वाढवले पाहिजेत असं म्हणून एकदम पराकोटीच्या कारवाईची सुद्धा अपेक्षा करता येणार नाही, ती करणं बरोबर पण असणार नाही. पण त्याच वेळेस ज्यावेळेस लष्करावर अधिक जेव्हा हल्ला होतो अशा प्रकारचा, जेव्हा ते अत्रिकांपासून वाचवायला तिथे लोकांना गेलेले आहेत, त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये सुद्धा या घटनेची एक संतापाची लाट आल्याशिवाय राहत नाही, हे पण आपण मान्य करायला पाहिजे. अशा गोष्टी परत होऊ नयेत यासाठी सरकारनं आवश्यक त्या खबरदारी घेतली पाहिजे, हेही तितकंच बरोबर आहे. आपले सगळे जे मान्यवर आहेत या चर्चेमध्ये सहभागी झाले त्यांचे मी आभार मानतो. हा प्रश्न असा आहे, हा विषय असा आहे की जो ज्याच्यावर कितीही बोलत गेलं तरी कमी आहे, त्यामुळे वेळेची मर्यादा आपल्याला शेवटी पाळावीच लागेल. तुम्ही पाहत राहा ABP माझा.